गोवा फॉरवर्ड काँग्रेस युती नाही, मात्र जागेबाबत समझोता, विजय सरदेसाई यांची स्पष्टोक्ती। फातोर्डा आमदारकीचा राजीनामा देत गोवा फॉरवर्ड पक्षात रीतसर प्रवेश। थिवीत किरण कांदोळकर यांचा मेरू रोखण्यासाठी महायुतीचे संगम भोसले रणांगणात, शिवसेना प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद जोशी यांची माहिती। कामगारांचे प्रश्न सोडवण्यास असमर्थ असलेले मिलिंद नाईक यांच्या अडचणीत वाढ, वास्कोतील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसचा संकल्प आमोणकर यांना पाठिंबा। चर्चिल यांच्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीची युती फिसकटल्यानंतर काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांचंही युतीचं मेतकूट जमलं नाही, मात्र जागेबाबत समझोता झाल्याचं विजय सरदेसाई यांनी सांगितलं। फातोर्डा आमदारकीचा राजीनामा देत त्यांनी रीतसर गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश घेतला, त्यावेळी ते बोलत होते। गोई गोयकार गोयकारपण जपण्यासाठी व भाजपला तडीपार करण्यासाठी इतर पक्षांसोबत हात मिळवणं महत्वाचं ठरेल, असं ते म्हणाले। तसेच गोव्यात प्रादेशिकता हद्दपार झालीये या आपचे ऑस्कर रिबेलो यांच्या विधानाचा निषेधही नोंदवला। दरम्यान निवडणुकी दरम्यानच्या नवीन कसिनो म्हणजे भाजपचा खर्चाचा बोजा उचलणारे एटीएमच, अशी बोचरी पण गंभीर टीका सरदेसाई यांनी यावेळी केली। ऑन द हिस्टॉरिक ओकेजन ऑफ द 50th एनिव्हर्सरी ऑफ द ओपिनियन पोल, आय हॅव रिझाइन्ड एज एन एमएलए टू जॉईन अ पार्टी दॅट आय एम शुअर विल टेक गोवा फॉरवर्ड। दिस पार्टी will never compromise on goy goykar and goykarpan. This is a party that is going to be the establishment, political establishment for the goykars. Sagle paksh je aaj meren asat ye paksh goykarank ek political establishment mhanun ashille. Pahile swater maga ista we need to all goans need to condemn the statement of Dr. Oscar Ribeiro, who says that there is no regional in Goa anymore. This is completely wrong. The sentiment today is for to protect Goykarpan, and that can only be done from Goa. BJP kadap o poilo muddo jata gele 5 varshani BJP in Goykarpan mante kabar kele ha. BJP is directly responsible for diluting the identity of the state, which is why the first duty in this election is to get rid of the BJP and to tie up with anybody and everybody to get rid of the BJP. That is the sacrifice we have done. Not alliance, this is seat adjustment. So let us correct ourselves. Alliance has to have a candidate, seat adjustment doesn't have to have a candidate. GoTV साठी रवींद्र दळवी। भाजपचा स्वैर कारभार व शब्द न पाळल्याची टीका करत सोडचिठ्ठी घेऊन स्थापन केलेल्या शिवसेना मगो व गोवा सुरक्षा मंच या महायुतीने हळूहळू राज्यभरातील आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे। या महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला 4 जागा देण्यात आलेत, त्यापैकी थिवीमधून पत्रकार असलेले संगम भोसले युतीच्या नावावर निवडणुकीतल्या रणसंग्रामात उतरलेत। शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद जोशी यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या नावावर मोहर उमटवली। येत्या दिवसात मुरगावचा उमेदवारही घोषित करण्याचं जोशींकडून सांगण्यात आलं। आरएसएसची विचारसरणी असलेले संगम भोसले यांची टक्कर असेल भाजपचे किरण कांदोळकर यांच्याशी। प्रबळ व सामर्थ्यवान भाजपचा डोंगर पाडण्यासाठी आपण सर्वार्थाने प्रयत्न करू, असं संगम भोसले यावेळी म्हणाले। दरम्यान 31 व 1 रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यात सभा होणार असल्याचं जोशी यांनी नमूद केलं। ज्याप्रमाणे गोयन महायुती झाल्या आणि त्या माध्यमातल्यान आमकां जे 4 सीट मेळ्या तातूंतले एक थिवी, ज्या थिवी मतदारसंघान तसे पळोवपाक जर गेले अति संवेदनशील असो तो थिवीचो मतदारसंघ आसा, आणि त्याच मतदारसंघातले संगम गोविंद भोसले ज्यांनी अनेक वर्षा पत्रकारिती हातून आपले नाव कमयल्ले आसा, एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून गोंयान ते नावाजलेले आसात। आनंदाचो असो क्षण म्हज्या खातीर, कित्याक आयज हांव शिवसेनेंत प्रवेश करतां। हरशीं लोक उमेदवारी मागतात, म्हाका उमेदवारी जाय, म्हाका उमेदवारी जाय एखाद्या पक्षान हांगा थंय, पूण म्हाका न मागता आनी ती बी शिवसेनेची, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हांचो पक्ष, जांच्यांनी 50 वर्सां आदी ह्या पक्षाची मुहूर्तमेट मुंबय रोवली आनी संपूर्ण देशभर जो पक्ष आसा त्या पक्षान प्रवेश करून हाजी उमेदवारी मेळटा आनी विजय मेळोवपा खातीर प्रयत्नाची शर्त हांव म्हज्या परीन करतलो। म्हाका खबर आसा म्हज्या विरोधान अतिशय प्रबळ अशे उमेदवार आसा, सामर्थ्यवान आसा सगळ्याच बाबतींत,
त्या दृष्टीन माझ्याकडे सामर्थ्य तसे काहीच ना, पण एक मनाचे जे सामर्थ्य असा, जे आध्यात्मिक सामर्थ्य असा, ते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय विचारसरणी, जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडसून माका मिळी, संघाचा विस्तारक म्हणून संघाचे अनेक गोष्टी करता असताना, आणि प्राचार्य सुभाष वेलिंगकर हांकां आदर्श म्हणून कायम जीवनात दवरला, आयजूय दवरता, फाल्यांय दवरतलो. तशें म्हणजे राजकारणांत आमदार जावप आनी कितें मोठी पदां मेळप हाची केन्नाच हौस नासली आनी इच्छा नासली. पूण आज परिस्थिती जशी आयल्या की ज्या पद्दतीन गोंयांत भारतीय जनता पक्षान यू टर्न घेतला प्रत्येक बाबतींत. गोटीव्हीसाठी रवींद्र दळवी. WSL कामगारातील प्रदीर्घ खदखदणारा असंतोष, सामान्यांच्या अनेक कामांवर दुर्लक्षपणा, अखेर मुरगावचे भाजपचे उमेदवार मिलिंद नाईक यांच्या चांगले चांगले टाले. ऐन निवडणुकीत मुरगावमधील भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाविरुद्ध बंडाचा पवित्रा घेतलाय व काँग्रेसच्या संकल्प आमोणकर यांना पाठिंबा जाहीर केला. भाजप पक्ष राज्यात निवडून यावा ही इच्छा आहे. आमोणकरांना कोणता पक्ष म्हणून नाही तर व्यक्ती उमेदवार म्हणून पाठिंबा दिल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं. मिलिंद नाईक निष्क्रिय आमदार असून कचरा, महिला प्रश्न, घरांच्या सनदीचं वाटप असे कामही पूर्ण करण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे वेळोवेळी पक्षाच्या उच्चायुक्तांकडे त्यांना बदलण्याची मागणी केली. मात्र कार्यकर्त्यांप्रतीचा हा निष्काळजीपणा अखेर भाजपसमोरचं आव्हान खडतर बनवण्यास भाग पाडलं. मनाने भाजपकडूनच आहोत, मात्र व्यक्ती म्हणून आमोणकरांना निवडून आणू असं ठामपणे यावेळी सांगण्यात आलं. डिसिजन घेतला फॉर्म डिसिजन आमचे, आणि आम्ही पहिली सांगले त्या जेव्हा आमची वेस्ट इंडियाची जाहीर सभा झाली त्यांना आम्ही त्यांना एक डेडलाईन दिली, जोपर्यंत कोड ऑफ कंडक्ट लागता तोपर्यंत आमचे प्रॉब्लेम सॉल्व जायना जाल्यार आम्ही तुमच्या एगेन्स्ट वयतले, जावं मुरमुगांव जावन बीजेपीच्या एगेन्स्ट वयतले, चड करून ह्या मिलिंद नायकाच्या एगेन्स्ट आम्ही वयतले. कित्याक सांग, ह्या मिलिंद नायकान 10 वर्सां आमकां यूज केलो, 10 वर्सां वेस्ट इंडियाच्या वर्करांक घेवन रावलो, इलेक्शनां केली, MLA खासदार सगळीं इलेक्शनां गेलीं, आनी प्रत्येक टायमार आमकां सांगतालो वेस्ट इंडियाचो कसलोय इश्यू येयलो जाल्यार आपूण सॉल्व करतलो, आपूण फुडें आसतलो. पूण जेन्ना आमचो टायम येयलो प्रॉब्लम सॉल्व करपाचो तेणें प्रॉब्लम सॉल्व करूंक ना, वयल्यान आमकां धमकी दितालो वेस्ट इंडियाच्या वर्करांक, आपूण काबार करतलो वेस्ट इंडियात, कितें आसा वेस्ट इंडियात चलोवपाक जाल्यार आपले कडेन आसा, बंद करपाक जाल्यार आपले कडेन आसा, हे भाशेन तो उलयतालो. तेका लागून आमी एक निर्णय घेतला सगळे वर्करांक मेळोन, आनी ह्या गव्हर्मेंटाक आमी पयले सांगलेले, आमी डेडलायन दिली, ते गव्हर्मेंटान तेजेर कांय घेवंक ना. तेका लागून आयज आमी सगळे जो आमोणकर आमचे दोग जाण बसलेले उपोशणा तेंकां सपोर्ट केलो, आपल्याचेर केशी गेली, बायलेचेर केशी पडले, जेन्ना आमच्या दुखा टायमार तो येयलो आयज तेका गरज आसा, तेन्ना सगळीं वेस्ट इंडिया आमी आमोणकर वांगडा आसतले, आनी ह्या फाटी आमी जिखून हाडटले. जसो मिलिंद नायकाक आमी जिखून हाडटले, ह्या फाटी मिलिंद नायक आमी हरयतले आनी आमोणकराक जिखून हाडटले. स्थानीक आसा हे सड्यावेलो भाव भयणांक जो त्रास जावपाक लागला तो माझ्या कानार येवपाक लागला, आनी आमी हाका निवडून हाडले कित्याक सड्यावेलो भाव आमचे सगळे हिताचे पळयतले म्हणून. आज पर्यंत तेणी आमचे हिताचे पळोवंक ना, तेणी आपल्या हिताचे पळयले आसा. आनी बायलां आमची खूब त्रासान पडलेली आसा, सद्या जाला पळय सगळ्यांनी घरा बिरां बांदली, पूण ह्या घरांक कशें सुशोभीत घेवपा खातीर हे कोळसो हाडून घातला, त्या कोळसाचें आमकां आनी ती घाण गार्बेज लास्ट कॉन्सुलिटेशनाक तेका सुद्दां सांगलें गार्बेज उठय. हांव म्हटलें आमरण उपोशण करता, आतां म्हणपाक लागलो अशी अशी म्हणपाक लागलो आपणाक लज, हांवें तूं आपूण आसून तुवें आमरण उपोशण करपाचें ना, तरी आपणाक 6 म्हयने दिवपाक लागलो. आज 6 म्हयने न्हू, आतां 1.5 वर्सां जातली, आजून तो गार्बेज केली ना. आयज सगळ्या प्रत्येक घरांत एक एक व्यक्ती शीख आसा, शीख पडलेली आसा, आनी तांकां वखदां सुद्दां म्हणजे वेगवेगळ्या रोगांनी हांगा त्रसली आसा, जाल्यार ह्यो प्रतिनिधी कितें करता, ह्या प्रतिनिधी आज पर्यंत लोकां खातीर कितें केल्लें आसा. आज सनदीक आमची घरां 60-70 वर्सांची घरां हांगा बांदून लोकां आसा हांगा, तर तेंची आज सनदी मेळोवन दिवपाचें तेजें बारीकशें काम आसतलें, व्हडलें न्ही बारीकशें काम, तें सुद्दां अजून तेणी लोकां पर्यंत केलें ना. तेन्ना हांवें सगळो विचार केलो, आनी मुरगांव मुरगांव भाव म्हाज्या बरोबर आसा, मुरगांव तेंच्या बरोबर हांव, कित्याक म्हाका हांगाच रावपाक जाय, हांगाच म्हजी पालकी उखलपाक जाय, हांगाच म्हाका जीवन काडपाक जाय. तेन्ना जेन्ना भाव म्हाज्या वांगडा आसा तेज्या फाटल्यान म्हाका रावचें पडटा, म्हणून ह्या मुरगांव युनिटी बरोबर आसा, ते जें करता तेज्या बरोबर हांव आसा. पळय आमकां अजून बीजेपीचेर अजून इश्यू आसा, खंय तरी ते चेंज जावंक शकता. अजून म्हाका दिसता जो पार्टीचेर पार्टीक तेजेर कसो पार्टीचो हावभाव आसा आमकां खबर आसा, अजून आमकां डावट आसा की तेका चेंज करूंक शकता पार्टी. पूण आमचें डिसिजन आतां आमकां ना इलाजान घेवचें पडलें, आमकां काँग्रेसाक सपोर्ट करपाचो नासलो, पूण ना इलाजाक आतां जो आमकां एज अ कँडिडेट आमी पळयता संकल्प आमोणकर हो आमचे कडेन एप्रोच जालो. वेस्ट इंडियाचो प्रॉब्लम जालो तेन्ना तेका वेस्ट इंडियाच्या नेत्यांनी वोट मारून आसलो, हे वेस्ट इंडियाचे सगळे आमचे वडा आसले गेल्या फावट बीजेपी वडा आसले, तेन्ना बीजेपीचो हो MLA जो तेंका पावंक ना तो पावलो. तेन्ना बायणाचे बायणाची घरां उडयली तेन्ना तो बायणाकारा खातीर झगडलो,
हेज्या खातीर आमी चितले की बाबा खंय तरी माणुसकीचे नात्यान हो कँडिडेट आमकां सूट जाता. आमी सगळ्यांनी काल सांजची मिटींग घेतली. आमी बाबा तूं सगळ्यांचे एकामेकाचे विचार केले. सगळ्यांनी सांगले पार्टी आमी सोडची न्हू, पार्टी तोंड आमी रावपाचे, पूण आमी कँडिडेटाक सपोर्ट करचो न्हू. संकल्प आमोणकर एज अ कँडिडेट सपोर्ट करया, एज अ पार्टी म्हणून सपोर्ट आमी खंयच्या पार्टीक सपोर्ट आमी वचना. आमी बीजेपी ना जाल्यार बीजेपीनूच रावतले, वास्को आमी बीजेपीकूच वावरतले, दाबोले आमी बीजेपीकूच वावरतले. खंय जाय थंय बीजेपीक आमी गरज आसा थंय आमी बीजेपीकूच वतले. पूण आमी मुर्मुगांवान मिनिस्टर मिलिंद नायकाक कसोच सपोर्ट करचे ना. म्हाज्या रक्तान मरे बीजेपी आहा, हांव पयलींसून बीजेपी. बीजेपी खातीर खूब कार्य केलां. हो मिलिंद आहा, हो मिलिंदाक 10 वर्सां इलेक्ट करून हाडपाक हितून म्हाजो भरपूर सहयोग आहा ताचेर. हे म्हाका उलोवपाक बरें दिसना रे, कित्याक हें क्रेडीट म्हाकाच वयता कशें. म्हटल्यार आयज अशी परिस्थिती येयल्या आहा न्हू, ती उलोवचें पडटा. हे मिलिंदा खातीर हांवें कितें करूंक ना हे मिलिंदान येवन सांगपाचें. हे मिलिंदा खातीर हांवें सगळी केसी सुद्दां म्हाजेर घेतलेली आहा आनी मिलिंदाक राजा कसो बसयल्लो आहा. आतां काल वजाच्या टायमाक मिलिंदाचें कांयच ना. मिलिंदा खातीर टोटल हांव झगडलो. सगळे जे केसी आहा ते म्हाजेर आहा आनी मिलिंद एम एल ए जालो. संकल आमोणकर टायमाक सेकेंड जेन्ना टर्म येयलो तेन्ना सुद्दां सेम संकल आमोणकरान टोटल केसीस म्हाजेर घातले. हांवें सगळे एक केले आनी हे मिलिंदा खातीर हांव जीव सुद्दां दिवपाक रेडी आसलो. म्हणल्यार आतां परिस्थिती अशी येयला की मिलिंद आमचो जीव घेवपाक रेडी आहा. कळचे आतां सेकेंड म्हटल्यार आमी बीजेपीक अल्टिमेटम दिल्ले गेल्या संडे की सांगलेले बाबा तुमी ह्या कँडिडेटाचेर रिथींक करा, ह्या कँडिडेटाचेर चिंता बाबा. तुमकां समज बीजेपी पार्टी हे मार्मोगांवान जिखोवपाक जाय जाल्यार मातसो कँडिडेट चेंज करा. कित्याक हांगा हे सगळे जे बसलेले हांगा हे मंचार बसलेले हा बीजेपी कार्यकर्ता, बीजेपी कार्यकर्ता आनी बीजेपी ह्या कार्यकर्त्यांक तो नाका. तेन्ना हे जे पार्टीचे जे कोण आहा, जे इलेक्शन कमिटीन जे कोण बसलेला, त्यांनी त्यांचेर विचार करपाक जाय. पण त्यांच्यांनी विचार त्याच्यावर कांयच करूंक ना, कांयच करूंक ना. ताकाच परत तिकेट डिक्लेर दिली. आमी मेमोरंडम सुद्दां एक व्हरून पावयलो. आमी हो मेमोरंडम विनय तेंडुलकर कडेन दिलो, सावयकर कडेन दिलो. तेंच्यांनी आमकां उलोवपाक आपयलें. म्हटल्यार उलयतना सारकें कांय न्हू कशें उलयलें आनी टोटल कॅरलेसनस दाखयलें आमच्या कडेन. आनी तेंच्यांनी सांगलें की बाबा परत येवा, परत मिटींग घेवया. आनी परत कांय मिटींग घेवंक ना. आतां आमी सगळे जाण आयज ही मिटींग कॉल केला की मुर्मुगांवच्या लोकांक विचारपाक की बाबा तुमकां कोण जाय, की तुमचो सपोर्ट कोणा कडेन आसतले, की तुमी कोणा कडेन आसतले, की कोण तुमी कोणाक जिखोवंक सोदता. हे आमी त्या खातीर आयची मिटींग आपयली. आज सगळे मुरगांवचे लोक एक जाल्ले आहा, एका हितून येयल्ले आहा. तेंचो गोल, तेंचो टार्गेट एकूच आहा आनी तो आमकां अचीव करपाक जाय. ते सगळ्यांचे एकूच म्हणणे आहा की मिलिंदाक उडोवपाक जाय. गोटीव्ही साठी सिद्ध येहरी मठ. राज्याच्या जनमत दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. प्रियोळ मधून मगोचे दीपक ढवळीकर, मडकईतून मगोचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार सुधीन ढवळीकर, तसेच आपचे सुरेल तिळवे यांनी अर्ज दाखल केले. शिरोड्यातून तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्याचा दावा करणारे भाजपचे महादेव नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. खूप आनंद झाला, पाचवा टर्म माझा आणि पाचव्या टर्माकूय हांवें म्हजे हेच पेन वापरलेले आसा. 20 वर्सां जाली हे पेन म्हजे कडेन आसता, बॅगांत आसता. बरोबर इलेक्शन जाले बरोबर ताका नवी गाडी घालता आनी हे पेनान सगळ्यो सिग्नेचरी इलेक्शन फॉर्माचेर, ह्या पेनान एफिडेविटाचेर, ह्या पेनान बाकीचे जे पेपर्स आसता ते ह्या पेनान, आनी त्या नंतर रिजल्ट जातकीर सर्टिफिकेट घेता आसतना ह्या पेनान मारून हे पेन परत म्हज्या वॉल्सांत. प्रियोळ सीट आमी जवळ जवळ 8,000 लीड घेवन येता आनी जेन्ना भारतीय जनता पक्ष सारको पक्ष जो 4 लाख लोक आसा कार्यकर्ते तेंचे बरोबर, तो पक्ष स्वताचो उमेदवार प्रियोळ मतदारसंघांत उबो करूंक शकलो ना. आनी जो आप पक्ष सबंद भारतांत पंतप्रधान मोदीक कितेंय कितें उलयता, ज्या आप पक्षान एका इंडिपेंडंटाक सपोर्ट केल्लो त्या मनशाक भारतीय जनता पक्ष सपोर्ट करता हाजे वयल्यान तुमी कितें तें चिंता, हांव कांय आनी ताचे फुडें उलयना. मनशान प्रत्येक मनशान उलयता आसतना आपल्या जिबेर मतदारसंघांत भरिल्लो आसा. आमी प्रचारा ऑलरेडी सुरू केल्लो आसा, प्रचार जोरात चालू आसा आमचो. मगो पक्षाचें सरकार ह्या फावटी निश्चितूच गोंयांत मेळटलें असो आशादायी आमी, त्या खातीर आमी आशादायी आसा. भारतीय जनता पार्टीचो
शिरोडा मतदारसंघाचो उमेदवार म्हणून आज हांवें नॉमिनेशन फायल केल्लें आसा. आनी गेले कित्येक म्हयने हांव सांगत आयिल्लो आसा की शिरोडा मतदारसंघ जो आसा तो सादारण 5,000 वयर मताधिक्यान आमी जिखतले म्हणून एके खेपे. आनी हेजें एकमेव कारण अशें आसा की ज्या पद्दतीन भारतीय जनता पार्टीच्या सरकारान गेल्या 5 वर्सां भितर काम केलां, डॅवलॉपमेंट केल्लो आसा, तरेतरेच्यो येवजण्यो राबयल्ल्यो आसा, आनी हे सगळे कामांक लागून गोंयचे सगळे लोक खूश आसात, तशें शिरोडा मतदारसंघाचे लोक बेहद खूश आसात. आनी म्हणून म्हाका खात्री आसा की म्हाका एक खेपे चॅलेंज ना. आज जन्मत कौलाक 50 वर्सां जाता आनी तोच दीस सादून 16 जानेवारी हो आमचो अस्मिताय दीस आमी म्हणटा. ह्या अस्मिताय दिसाक हांवें नॉमिनेशन फॉर्म फायल केला मडकय विधानसभेच्यान. मडकय विधानसभा ही भाऊसाहेब बांदोडकरांची विधानसभा, पयलो मुख्यमंत्री हांगासल्ल्यानूच आमकां मेळ्ळा. पूण इतलें आसतना सुद्दां मडकय विधानसभेचो तसो विकास जाल्लो आमकां दिसना. आमकां विधानसभेन बरें ग्रावंड ना, लायब्ररी ना, वाचनालयां ना, हॉस्पिटलाची बरी फॅसिलिटीज ना, बऱ्यो शाळा येवं ना, महाविद्यालयां बरी ना. इंडस्ट्री मडकयची आसा ती बीन इतली सद्या सकयल्या दर्ज्याचेर पावल्या. आनी हें सगळें भ्रश्टाचारा खातीर जाता. आमदाराक थंयच्या सरकाराच्या मार्फत हीं कामां करपाक नाका. हीं कामां सरकाराच्या मार्फत जावपाक जाय, आमकां बऱ्यो साधन सुविधा मेळपाक जाय. आनी हीच एक मोख आसा आमची की बऱ्यो साधन सुविधा मडकयकारां खातीर दिवच्यो. ब्युरो रिपोर्ट, गो टीव्ही.